नमस्कार मित्रांनो मी प्रसाद तुम्ही पाहताय प्रसादजी टेक युट्यूब चॅनल प्रसादजी टेक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची एक अतिशय महत्वाची अपडेट आहे जर तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहा हजार रुपयाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे लवकरच या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना दिला जाणार आहे पण मित्रांनो काही दिवसा पी पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता वितरित झालेला आहे आणि या चौदाव्या हप्त्यासाठी राज्यातील फक्त पंच्याऐंशी लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि सरासरी बारा लाख साठ हजारापेक्षा जास्त शेतकरी या चौदाव्या हप्त्यासाठी पात्र असून सुद्धा त्यांना या हप्त्याचा काही छोट्याशा कारणामुळे लाभ मिळालेला नाही म्हणजेच मित्रांनो काही लाभार्थ्यांची ई सी असेल लँड शेडिंग असेल किंवा आधार शेडिंग अशा तीन कारणांमुळे हे लाभार्थी अपात्र ठरलेले ला आहेत आणि मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र ठरलेले आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी पात्र ठरवलं जाणार आहे आणि हेच अपात्र असलेले शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहू नयेत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना पात्र करून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी राज्यात पंधरा ऑगस्ट पर्यंत एक मोहीम राबवली जात आहे जिच्यासाठी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून कृषी आयुक्तांना एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे अपात्र लाभार्थी पात्र करण्यासाठी एक संनियंत्रण समिती तालुक्याच्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक हे आपल्याकडे असलेल्या गावातील लाभार्थ्यांचे कागदपत्र एकत्रित करून त्या लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी मदतीचं काम करणार आहेत मित्रांनो आपण जर पाहिलं तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन महत्वाच्या अटी ठेवण्यात आलेल्या आहेत पहिली आहे लँडसेडिंग मित्रांनो मागच्या वर्षी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आलेलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये नाव आलेलं होतं त्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सुद्धा फिजिकल व्हेरिफिकेशन केलेलं नाही आपल्या जमिनीचा रेकॉर्ड या पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबत जोडलेला नाही अशा शेतकऱ्यांचं लँड शेडिंग न झालेलं आहे तुम्ही स्टेटस चेक करून सुद्धा पाहिलेला असेल त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता मिळालेला नाही त्यानंतर मित्रांनो दुसरी आठ आहे आधार शेडिंगची बऱ्याच शेतकऱ्यांनी हे आधार शेडिंग पूर्ण केलेलं आहे त्यांच्या बँक अकाऊंटसोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी ही अट आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक सोबत लिंक होत नव्हते त्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं आत्तापर्यंत आधार शेडिंगसुद्धा पूर्ण झालेलं नाही त्या शेतकऱ्यांचं या समितीच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसमध्ये एक अकाउंट ओपन केलं जाणार आहे आता तिसरी आठ ई के होती मित्रांनो ती अट जवळजवळ संपूर्ण शेतकऱ्यांची पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर या तीन महत्वाच्या बाबी आता तुम्ही पूर्ण करून घ्या तुमच्या गावचे कृषी सहाय्यक असतील तलाठी असतील किंवा तुमचे ग्रामसेवक असतील पंधरा ऑगस्ट च्या पूर्वी तुम्ही त्यांची भेट घ्या तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट तुमचे कागदपत्र त्यांच्याकडे जमा करा कारण मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या नंतर नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख फिक्स केली जाणार आहे मित्रांनो पाठीमागेच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं होतं ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत crawl... नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो हा हप्ता वितरण होण्याच्या आधी तुमच्या या तीन बाबी पूर्ण असल्या पाहिजेत त्यासाठी काळजीपूर्वक तुम्ही तुमचे कागदपत्र जमा करा तर मित्रांनो अशा पद्धतीची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोच करणं खूप गरजेचं होतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद